नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिबट्यांच्या संदर्भात एक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे. 2018 हा रिपोर्ट आहे, स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018. तर यानुसार आपल्या देशामध्ये एकूण लेपर्ड्स म्हणजेच बिबटे 12,852 पोचलेले आहेत. 2014 जर आपण नंबर बघितला तर त्या तुलनेमध्ये 60% वाढ झाली आहे. तर अशा प्रकारची माहिती इथं ट्विट करण्यात आली प्रकाश जावडेकरांकडून, आणि हा रिपोर्टच आपण अगदी डिटेलमध्ये बघणार आहे. आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं ठरेल, कारण वाघांच्या संख्येवरती, बिबट्यांच्या संख्येवरती आपल्याला आयोगाने भरपूर वेळेस क्वेश्चन विचारलेत, आणि यंदा तर बिबट्या खूप चर्चेमध्ये होता. महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर बिबट्यांचे इन्सिडेंट झालेत, आणि त्यामुळं या मुद्द्यावरती क्वेश्चन बनणं थोडं एक्सपेक्ट आहे, आणि म्हणून मी तुमच्यापर्यंत पटकन हे सेशन घेऊन आलो आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा, याची PDF आणि ऑडिओ फाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, आणि हे सगळं तुम्हाला विजन स्टडीवरती सुद्धा अवेलेबल असणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकाल. ठीक आहे, तर लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर एक छोटासा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. राष्ट्रीय प्राणी व देश यांची योग्य जोडी ओळखा. खाली देशांची नावं दिलीत, आणि राष्ट्रीय प्राणी त्या देशाचा आहे का तर याच्या योग्य जोड्या शोधायच्यात. अ आहे स्नो लेपर्ड अफगाणिस्तान, ब आहे पर्शियन लेपर्ड इराण, क आहे डॉल्फिन्स ग्रीस, ड इंडियन एलिफंट म्हणजे भारतीय हत्ती लाओस, आणि ई आहे पेंग्विन मॅकडॉनल्ड आयलंड. तर यापैकी योग्य जोडी आपल्याला ओळखायची. या क्वेश्चनचं आन्सर मी तुम्हाला लेक्चरच्या शेवटच्या भागामध्ये देणार आहे. पहिल्यांदा आपण हा स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया जो रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला आहे तो बघून घेऊ. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, भारतीय वन्यजीव संस्थेचा राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचा स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. भारतात वाघांसोबत बिबट्यांची सुद्धा गणना केली जाते, आणि या गणनेमध्ये बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो आहे. आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्टेट ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 हा अहवाल प्रसिद्ध केला. यानुसार महाराष्ट्रामध्ये 1,690 बिबट्या आहेत, आणि महाराष्ट्र बिबट्यांच्या संख्येत 3रा क्रमांकावरती आहे. आपण जर बिबट्यांच्या संख्येमध्ये पहिले 3 राज्य बघितले तर पहिल्या स्थानावरती आहे मध्य प्रदेश, 3,421 बिबटे बघायला मिळतील. कर्नाटक 1,783 आणि महाराष्ट्र 1,690. ठीक आहे, आता बिबट्यांची संख्या मोजताना नेमकं काय केलं जातं तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बिबट्यांची संख्या फक्त आरक्षित क्षेत्रामधलीच मोजली जाते. म्हणजे संरक्षित क्षेत्र जे असतात बिबट्यांसाठी, वाघांसाठीचे, तर त्याच भागांमधल्या बिबट्यांची संख्या ही मोजण्यात आली आहे, आणि त्यानुसार देशभरामध्ये एकूण 12,852 एवढे बिबट्यांची संख्या आढळली आहे. ठीक आहे, पण बिबट्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं, असं तज्ज्ञांचं मत आहे की बिबटे गावाच्या सीमेच्या लगतच्या भागामध्ये राहणारा प्राणी आहे. म्हणजे अगदी गावाला चिटकून राहतो तो, मात्र तिथलची आकडेवारी मोजलेली नाही आहे. आणि जर तिथलची पण आकडेवारी कन्सिडर केली तर हा बिबट्यांचा नंबर यापेक्षा सुद्धा अधिक असणार आहे असं तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ठीक आहे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी दोघांनी मिळून हा अहवाल तयार केलेला आहे. 2014 तुलनेत 2018 देशात बिबट्यांची संख्या 60% वाढली आहे. 2014 8,000 आसपास बिबटे होते, जे आता 2018 12,852 पोहोचले आहेत. ठीक आहे, संरक्षित वनक्षेत्रांमध्येच सध्या बिबट्यांची गणना करण्यात आली आहे. काही ठिकाणी संरक्षित क्षेत्र आणि शेत जमिनी असतात तर इथंसुद्धा गणना करण्यात आली, बिबट्यांची संख्या मोजण्यात आली आहे, आणि त्यानुसार एवढा एकूण नंबर आढळला आहे. ठीक आहे, बिबट्यांची संख्या जरी वाढली असली तरीसुद्धा बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बिबट्यांच्या मृत्यूचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. ठीक आहे, आणि बिबट्यांच्या माणसांवरील हल्ल्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. आता बिबटे जे माणसांवरती हल्ला करतायत याचं कारण शोधण्यासाठी आणि त्याच्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं कामसुद्धा या संस्थांच्या मार्फत आता केलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 175 बिबट्यांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे, त्यामुळे बिबट्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली मात्र मृत्यूसुद्धा होत आहेत. ठीक आहे, आपण जो सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता त्याच्या आन्सरकडे येऊ. राष्ट्रीय प्राणी आणि देशांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या होत्या. तर स्नो लेपर्ड म्हणजे बर्फामधला लेपर्ड किंवा बिबट्या, तर अफगाणिस्तान ही जोडी योग्य आहे का तर हो, ही जोडी योग्य आहे. तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं की बर्फातला बिबट्या अफगाणिस्तानमध्ये कसं काय आहे, तर अफगाणिस्तानच्या काही रिजनमध्ये एक अराऊंड 100 ते 200 स्नो लेपर्ड्स आढळतात, आणि अफगाणिस्तानचा तो राष्ट्रीय प्राणी आहे. ठीक आहे, इराण या देशाचा राष्ट्रीय प्राणीसुद्धा बिबट्याचं आहे, पण त्याला पर्शियन बिबट्या असं नाव दिलं, म्हणजे पर्शियन लेपर्ड असं नाव आहे. ग्रीस या देशाचा राष्ट्रीय प्राणी डॉल्फिन आहे,
ओके, लाओस या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे भारतीय हत्ती, एलिफंट, इंडियन एलिफंट, आणि मॅकडॉनल आयलंड जे आहेत, आणि या व्यतिरिक्त आणखी एक हर्ड आयलंड म्हणून आहेत, तर या दोन्ही आयलंडसाठी राष्ट्रीय प्राणी त्यांचा आहे तो म्हणजे पेंग्विन. ठीक आहे, तर ही थोडी इंटरेस्टिंग फॅक्ट होती म्हणून तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर त्याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंट करून प्रतिसाद द्या. तुमच्या कमेंट्समुळेच त्या वाचूनच आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते ज्यातून आम्ही इंटरेस्टिंग लेक्चर्स तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. हसत खेळत अभ्यास करा, हेल्दी फूड खा आणि आईवडिलांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.